नारायण बंशी एक सिंगे मुक्कम पोस्ट धानोरा तालुका आष्टी जिल्हा बीड होमगार्डच्या व्यथा काय आहेत आणि काय करायला पाहिजे याच्याविषयी मी बोलत आहे। कारण होमगार्ड आम्ही असे लोक आहोत की आम्हाला 3 दिवस 4 दिवस 10 दिवस 15 दिवस असं काम लागतं आहे आणि लागल्याच्या नंतर आम्ही ती वर्दी चढून कामावर येतो आणि ते संपल्याच्या नंतर परत आम्हाला घरी जावं लागतं आहे। याच्याकरता आम्हाला घरच्या काही कामात घडामोडी करता येत नाही की उद्या बंदोबस्त यायचा आहे, आमच्याकडे दुभते जाणार आहेत, म्हशी आहेत, गाय आहेत, ह्याची आम्हाला मोडतोड करता येत नाही। बंदोबस्त आल्याच्या नंतर तर आम्हाला काम करावं लागते, जर नाही आम्ही गेलं तर आम्हाला परत वरून प्रेस आणला जातो आहे की तुम्ही नाही आले तर तुमच्यावर कारवाई करण्यात येईल, कायद्यानुसार तुम्ही नोटीस द्या असं करा। जशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जशी लाडकी बहीण योजना काढली आणि त्यांच्या खात्यावरती पैसे पडले, मग जशी लाडकी बहीण योजना आहे असं होमगार्ड बी लाडकाचे ना मोरारजीभाई देसाईंनी यांनी जशी संघटना स्थापन केली तेव्हापासून हे सगळे लोक एकजुटीने काम करतात आणि एकजुटीने काम करून यांना सांभाळणाराचा वाटा म्हणजे पोलीस कर्मचारी PSR साहेब सगळे आम्हाला सांभाळून घेतात। त्यांच्यामुळं सगळ्यात मोठं सरकारपेक्षाही मोठं काम असेल तरी पोलीस बांधवांचं आहे। आणि मी एवढंच सांगतो की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की होमगार्ड संघटनेच्या लोकाला काहीही करता येत नाही, कारण तुमचं 8 दिवस काम येतं आहे, आम्हाला हे बी सोडता येईना आणि हे बी धरता येईना, तरी पण सगळ्याच्या सहकार्याने आत्तापर्यंत आम्ही हे काम करीत आलोत। आणि माझी सरकारला कळकळीची विनंती आहे की सरकारने कुठंतरी चांगलं स्थान, चांगली जागा किंवा पारमंडळच्या स्वरूपाने नाही कायमस्वरूपी झालं तरी 10 महिने 11 महिने असं या लोकांना कंपल्सरी काम द्यावं अशी विनंती करतो। आणि पंतप्रधान साहेबाला एकच विनंती आहे की मोदी साहेबांनी बी याचा विचार करावा की एक होमगार्ड जशी लाडकी बहीण योजना तुम्ही आणली त्यांच्या खात्यावर पैसे पडले, एक लाडकी बहीण मतदान किती देऊ शकते हे त्यांनाच माहिती, तसं एक होमगार्ड 50,000 महाराष्ट्रामध्ये होमगार्ड आहेत, एक होमगार्डने जर 50 मतदान तयार केलं तर 50 होमगार्ड लोकांनी किती मतदान सरकारला तयार होईल। याच्याकरता शिंदे साहेबाला बी विनंती आहे, मोदी साहेबाला विनंती आहे, सगळे कामाचे लोक आहेत आणि यांना चांगल्या पद्धतीत काम द्यावं किंवा यांना कायमस्वरूपी करून घ्यावं अशी माझी विनंती आहे। या लोकांना वारेवर सोडायचं कवं, मोरारजीभाई देसाईंनी ही संघटना अशाकरता स्थापन केली नाही की माझी संघटना आयुष्यभर उपाशी राहावी किंवा 4 दिवस काम मिळावं आणि 1 महिन्यांनी घरी बसावं याच्याकरता केलेली नाही। त्यांची बी काही इच्छा असेल की माझ्या संघटनेला कायमस्वरूपी आणि चांगल्या पद्धतीचं काम मिळावं अशी मोरारजीभाई देसाईंची इच्छा होती। आणि तशी सरकारने आता जरी आत्तापर्यंत आम्ही काम केलं अहो सरकारने विचार करावा, आम्हाला याचे 10 वेळेलासुद्धा पैसे कामाला येण्यात हो असं मोदी साहेबांनी विचार करावा, शिंदे साहेबांनी जसा विचार केला लाडकी बहीण योजना जशी अंमलात आणली तत्परतेने काम चाललं आहे, मग लाडकाच होमगार्ड आहे ना, लाडकाच होमगार्ड सगळ्या समाजाला सांभाळतोय, लोक हटितोय, काम करतोय, पोलिसांच्या खांद्याला खांदा देऊन काम करतोय, मग याच्याकरता बी शिंदे साहेबांनी विचार करावा, मोदी साहेबांनी विचार करावा अशी माझी कळकळीची विनंती आहे। आणि एवढंच सरकारला निवेदन देऊ। खुश खबर 21 वर्षांची उज्ज्वल परंपरा, भारत सरकारचे RNI नोंदणीकृत वृत्तपत्र तेजवार्ता, मुख्य संपादक बबलूभाई सय्यद यांच्या संकल्पनेतून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरून प्रसिद्ध होत असलेला आणि संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला तेजवार्ता न्यूज नेटवर्कचा तेजवार्ता दीपोत्सव यंदाचा 21वा अंक येतोय लवकरच आपल्या भेटीला। यंदाच्या अंकात महाराष्ट्रातील विविध नामांकित साहित्यिकांच्या साहित्याचा बहारदार वाचनीय नजराणा, दीपावलीचा आनंद करणार द्विगुणित, आम्ही जपतोय दिवाळी अंकाच्या वाचन संस्कृतीची उज्ज्वल परंपरा। प्रिंट सोबतच यंदाचा अंक येतोय डिजिटल स्वरूपात, आता आपली जाहिरात पोहोचेल जगभरात। प्रकाश पर्वाचा आनंददायी उत्सव म्हणजेच तेजवार्ता दीपोत्सव, चला तर मग आजच आपली जाहिरात बुक करा, तेजवार्ता दीपोत्सवात जाहिरात म्हणजे 100% समाधान। जाहिरातीसाठी संपर्क 88 88 34 70 33।